चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा. चार दोन वर्ष लग्नाला झालं, कुणाला बी वाटतंय झाड मुळाशीत हाणावा, वाटत नाही कुणाला बी वाटत नाही का सांगा, कुणाला बी वाटतंय मुळाशीत हाणावा. माणसं हनाय बी जातात पण ही औलाद उलट्या खोपडीची, कुणाची संसाराची. ही खालून ठोका हाणला की ह्याच्या मुळ्यावर असल्यामुळं शेंडे तुटत येत, चार दोन दिवसाला फुटत येत, लक्ष शहाणे म्हणते ते कुणाचे बाण नाहीत र काय रे सरक बरा मी मिटू येतो जाऊन कोण को काय रे नवरा बायको असे का जाऊ द्या तिकडे. शहाणे माणसं नवरा बायकोच्या भांडणात पडत नाही त्याचं हे कारण आहे मला, कारण ती धंदा वक्त आहे. दोन दिवसात नवरा बायको गोड होते तर पुढचा माणूस तोंडावर पडतो हे ध्यानात ठेवा. पण ऐका अरुण महाराजांच्या संस्थेच्या वर्धापन दिनाचे एवढंच ऐका, नवरा बायकोच्या भांडणात कधी पडायचं नाही, कारण त्याच्यासारखं वक्त जगात काही नाही. गावातली बाई पळून गेली, गावातली बाई पळून गेली आणि एका बाईनं हातात फोन घेतला, नवऱ्याला फोन केला, हॅलो मालक कुठे आहेत, ते म्हणला मी शेतात आहे. बर 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 ठीक आहे ठीक आहे, काही नाही काही नाही, ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकी जे जीवन जा, दुसरं तर काही नाही. काय कळलं नाही आता, कळलंच नाही त्याला मी काय करू. ते म्हणला का ग काय झालं, काय नाही काय नाही, आपली शेजारची सिमेंता पळून गेली. म्हणलं तुम्ही कुठे आहेत बघा, त्याच्यामुळे ती धंदा लय बेकार, त्या धंद्यात कुणी पडूच नाही. फोरजीचे विनोद असतात, फोरजीचे चलत चलत काय 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 झालं, फोन दोघं जण नवरा बे पनगाव बसले, फोन आला, पुरुषोत्तम मार खाली बघून ऐका तुम्ही, फोन आला आमच्यासाठी जरा देश ते बाकी काही नाही. फोन आला दोघं नवरा बायकून फोन आला, पडल्या पडल्या ह्यानं फोन वाजला की ह्यानं बायकोला सांगितलं, हे बघ हे बघ, उचलायचं म्हणायचं नवरा घरी नाही. काय म्हणायचं, नवरा घरी नाही. ती म्हणली ठीक आहे, आता बायकोच आहे, उचलला फोन कानाला लावला, ती म्हणली हॅलो, तिकडून ते म्हणला हॅलो, ती म्हणली हॅलो नवरा घरीच आहे. हे म्हणला नालायकेस का तुला सांगितलं नवरा घरी नाही म्हणून, सांगते म्हणली का बसा सगळे फोन तुम्हाला तसतेत असं नाही. हे बी नसलं कळलं तर दुरी आणून द्या, एक दुरी मी फाशी घेतो इथं आता, नाही कळलं काय त्याच्यामुळे याच्या एवढं वक्त जगात काही नाही. महाराज धंदा परमार्थाचा धंदा खोटा धंदा नाही, परमार्थाचा धंदा करायचाय तर खरं करावं लागतंय. संसाराच्या धंद्यात खोटं नाटक जमून जाते, कारण ती धंदाच मुळात वक्ता धंदा आहे. काही काही विनोद पुढचे असतात. एका बाई बाई म्हणली नवऱ्याला, मालक त्या काळात त्या काळात त्या काळात माझ्या बापानं 24 तास बोलणारा रेडिओ आणला होता. नीट ऐका जा, माझे विनोद लय पुढचे असतात, कळतच नाही, मीच पुढचा असल्यामुळे विनोद पुढचे असते. त्या काळात माझ्या बापानं 24 तास बोलणारा काय आणला होता, रेडिओ. कुणी नाही बोललं तरी एकटा रेडिओ बोलायचा, 24 तास बटन दाबलं की चालू, 24 तास रेडिओ बोलायचा त्या काळात. नवरा म्हणला स्वतःच्या माईबद्दल असं बोलू जाऊ नये, आता तुम्ही फस्या घ्या, मी कवर घेऊ आता सांगा लक्षात. म्हणून धंदा कुठला बी करा, त्याच्यात इमानदारी महत्वाची. काय महत्वाची आबासाहेब, काय महत्व तात्या, काय इमानदारी महत्वाची, धंद्यात इमानदारी मोलाची. मग धंदा इमानदारी आणि त्यातली त्यात नीट आहे का, कुठला बी धंदा करायचा म्हणलं तर पहिली इमानदारी, आणि इमानदारी बरोबर पोटाला पोटभर धंद्यात खायचं असेल तर भांडवल मोलाचं आहे महाराज. कुठल्या बी धंद्यात काय महत्वाचं आहे आंधळे महाराज, भांडवल महत्वाचे. भांडवलाला फार मोठी किंमत आहे. भांडवल जर नसेल तर होलसेल दुकानदार कंगालाला माल देतात का, हो बोला माल देतात का, होलसेल दुकानदार कंगालाला माल देत नाहीत. आणि देवा का छोले महाराज, कंगालाला माल देवा का सांगा, कसं वाटेल तुम्हाला, दिला कसं वाटेल तुम्हाला, तुम्हाला कसं वाटेल देवा का माल, म्हणजे त्या मान त्या ह्याच्यातल्या माणसाला चांगल्या माणसाला विचारलेलं बरं असतंय का नाही. धंद्यातल्या मला खरं सांगा, कंगालाला माल द्यावा का गुरुजी, नाही द्यावा कंगालाला, देऊ नाही महाराज. आणि दिलं तरी ती महागारी येईल का नाही याची गॅरंटी नाही, येतच नाही महाराज. म्हणून की बऱ्याचदा होलसेल दुकानदारानं कंगाल दुकानदार बघितला की लगे खाली बसत येत, मुनी मला सांगते हे त्या बघते विड्याचं कंगाल आलं बघ, त्याला माल नाही म्हणून सांग, लक्षात आलं का. आणि त्यातली त्यात इमानदार असेल आणि भांडवलदार जर असेल तर कसला बी व्यापारी फटक्या कपड्यातल्या दुकानदाराला काय म्हणतो, ओ या 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 शेठ या सावकार बसा बसा बसा, दुकान तुमचंच आहे बरं का, कव्हा बी माल नेत जा. कशाचा परिणाम, हा भांडवल भांडवल आहे ना त्याच्याकडे, भांडवलाचा परिणाम आहे महाराज.
कधी बी यायचं दुकान घेऊन जायचं म्हणून नीट ऐका. होलसेल दुकानदारांनी, होलसेल किरकोळ, आता खेड्यापाड्यातली बारकी दुकान आहे त्याला कसले दुकानं म्हणायचं, किरकोळ कसले म्हणायचं, किरकोळ. आणि ही मोठे दुकानदार समजा एक बीडला एक कुठं फलानं बिलानं, मग आता ही किरकोळ, आता खेड्यापाड्यातले समजा खेड्यापाड्यातले जी दुकानदार आहेत ती होलसेल दुकान ह्यांना कुठं विड्याला, बरोबर आहे का नाही, मग होलसेल दुकानातून माल आणणार आणि इकडे विकणार, लक्षात आलं का बोलणं, तसंच असतं हे. मग होलसेल दुकानदारापाशी आपलं वजन ठेवायचं असेल तर त्याला बी भांडवल लागत, कुणाचं बी काम मग तिथं राहायचं. आता आम्ही असून, मी आहे सुरेगावकर महाराज, दीपक महाराज, सुकाराम महाराज, किंवा कदम गुरुजी तिथं बसलेले, रघुनंदन महाराज, हे सगळे महाराज लोक, आम्ही बी होलसेल दुकानदार नाहीत, आम्ही किरकोळ विक्रेते. आपण कोण आहेत बालासाहेब महाराज, कोण आहेत आपण देवा, किरकोळ विक्रेते, किरकोळ, आपण होलसेल नाही. आम्ही आमचे होलसेल दुकानदार एक आळंदीला, एक दिहूला, एक पैठणला, एक तेरला. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.